जय भीम। मी विष्णुदादा भोसले। आज सकाळपासून मौजे जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील बौद्ध समाजाची विधवा महिला लीलावती गायकवाड यांच्यावर 23 जूनला जो प्राणघातक हल्ला झाला त्या प्राणघातक हल्ल्यातील ज्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व संबंधित आरोपीवर त्या गुन्ह्याच्या दरम्यान जी भादवी कलम लावण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये कलम 307 कलम 354 या कलमाचा अतिरिक्त समावेश करण्यात यावा आणि या सर्व गुन्हेगारांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्यामुळे या संबंधित सर्व गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी। आज या ठिकाणी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी 26 तारखेला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी आणि वर उल्लेख केलेल्या गुन्ह्यांचा कलमांचा सदर गुन्ह्यात समावेश करण्यात यावा याबाबत सुद्धा निवेदन देऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली लावली। आर्थिक देवाणघेवाणीतून जर आरोपीला अधिकारी संरक्षण देत असेल तर ह्या आरोप्यांना या अधिकाऱ्याकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला हा सर्वसामान्य माणसाचा आवाज हे सर्व प्रशासकीय यंत्रणेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आज या ठिकाणी सगळा विचार केला असता हे अधिकारी विकले गेलेले आहेत आणि विकले गेलेले अधिकारी हे आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत। त्यामुळं आत्ता सर्वांनीच या ठिकाणी एक मुखी निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्वजण या संबंधित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी त्याची चौकशी करण्यात यावी। याचं कारण असं की 23 तारखेला आरोपी आणि फिर्यादी दोन्ही त्या ठिकाणी फिर्याद द्यायला जात असताना जे आरोपी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं प्राणघातक हल्ला केला आहे अशा आरोपींना त्या ठिकाणी पोलीस स्टेशन ससूनचं चिठ्ठी देतं आणि ससूनला जाऊन ॲडमिट व्हा असं सांगते आणि ज्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे ते बी कोयत्याने हल्ला झाला आहे सुदैवाने ती महिला त्यातून वाचली त्या महिलेला घरी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे। खरं तर जी क्रॉस तक्रार घेतली ती तक्रारसुद्धा शंकास्पद आहे। याचं कारण असं आहे की समजा जो आरोपी ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे तो आल्यावर त्यांनी जर तक्रार दिली असती तर आपण समजू शकलो असतो परंतु ज्यांनी क्रॉस तक्रार केली ती महिला घरी असताना ती 25 तारखेला म्हणजे 2-3 दिवस उलटल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन तिची तक्रार घेतली जाती त्या तक्रारीत ते म्हणतात की आमची नुकसान झालेली आहे आम्हाला मारहाण झालेली आहे मग 23 तारखेला तक्रार द्यायला ती महिला कुठं गेली होती हा प्रश्न गंभीर आहे आणि म्हणून या ठिकाणी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली ते अधिकारी आणि ज्यांच्याकडे आपण न्याय मागतो आहे हे दोन्ही अधिकारी विकलेले आहेत म्हणून ह्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी याकरता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय फुलारे साहेब यांच्या कार्यालयासमोर सर्व अन्याय अत्याचार कृती समिती आणि समविचारी पक्ष संघटना ज्या असतील दादा ह्या सर्वांनी आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे। त्यामुळे विकलेल्या पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळणार नाही या मतावर आम्ही ठाम आलो आहे। आरोपीवर 307 हा गुन्हा दाखल झाला पाहिजे याचं कारण त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलं होतं त्यांच्याकडे जे हत्यार होतं
ते एखाद्याचा प्राण घेण्यासारखं हत्यार होतं, या सगळ्या बाबीचा विचार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी करण्यात यावी, याकरता कृती समितीच्या वतीने आमचा लढा संघर्ष हा चालू राहणार आहे।